दिल्लीसमोर झुकण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या स्वाभिमानानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, हा देशातला प्रथम क्रमांकाचा उठाव होता आणि तो काही लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून ही चिडचिड होत असते. जनता हे सगळं महाराष्ट्रातली बघते आणि जे महिला भगिनींचा अपमान करतात त्यांच्याकडनं आम्ही काय अपेक्षा कराव्यात. ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये आज मी कार्यक्रमासाठी आलो तो आमचे सन्माननीय ज्येष्ठ सहकारी विधिमंडळातील माझे सहकारी दिलीप मामांचा मतदारसंघ आहे आणि इथे आल्यानंतर इथल्या जनतेच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितल्यानंतरच कळतं की दिलीप मामा किती चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये रुजलेले आहेत, किती चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आता जे आपण उद्घाटन केलं ते सोसायटीच्या एका कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि इथल्या आबालवृद्धांसाठी बसण्याचं ठिकाण असावं सोसायटीतल्या लोकांना हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अनेक ठिकाणी असे ते कार्यक्रम करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की जनहिताची कामं म्हणजे काय असतात जी दिलीप मामा आज करतात ती. मराठी भाषा ही आपली सगळ्यांची मातृभाषा आहे. शेवटी राजकारणासाठी मराठी भाषेचा कोणी उपयोग करू नये हे माझी सगळ्यांना विनंती आहे. दिल्लीसमोर झुकण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या स्वाभिमानानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, हा देशातला प्रथम क्रमांकाचा उठाव होता आणि तो काही लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून ही चिडचिड होत असते. मराठीबद्दल कोणालाही ॲलर्जी नाही. मराठी ही आमची मातृभाषा आहे आणि मराठी ही मातृभाषा विकसित झाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री स्वतः कार्यरत आहे. नाही, मला असं वाटतं ह्याच्यामध्ये नवीन काय नाही. गँगवॉर, कोतळे काढणं, आमच्याबरोबर असलेल्या महिला भगिनींना वाईट पद्धतीनं बोलणं, आम्हाला डुक्कर म्हणणं, गटारातली घाण म्हणणं, आमचे मुर्दे पाडतो म्हणणं, आमचे कोतळे काढतो म्हणणं, आमचे पोस्टमार्टम करतो म्हणणं हे काय आम्हाला नवीन नाही. जनता हे सगळं महाराष्ट्रातली बघते आणि जे महिला भगिनींचा अपमान करतात त्यांच्याकडनं आम्ही काय अपेक्षा कराव्यात.